ठाकरेंनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केलं ते माझ्यासाठी केलं. ठाकरेंनी मला मतदान केलं हे माझं सौभाग्य, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. ठाकरेंनी मतदान केल्यानंतर फोन करून शुभेच्छाही दिल्या, असं वर्षा गायकवाड म्हणाले. मुंबईत पाचव्या टप्प्याच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. 4 तारखेला निकाल अपेक्षित आहे आणि आपल्यासोबत आहेत वर्षाताई गायकवाड. कुटुंबियांनी मतदान केलं, मला फोन पण केला त्याच्यानंतर. मी धन्यवाद देऊ इच्छिते सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा आणि सन्मान्य आदित्य भाऊंचा, कारण मला आदित्य भाऊंच्या फोनवरून फोन आला आणि सन्मान्य साहेबसुद्धा त्या फोनवरून बोलले आणि दोघंही मला त्या ठिकाणी बोलले. मनापासून मी धन्यवाद देते की त्यांनी सांगितलं, वर्षा तुला वोट करून आलं आहे आणि तुला फोन पण करतोय की तुला मतदान करून आलं आहे. हे सौभाग्याची गोष्ट आहे. म्हणजे ज्या वेळेला कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला लिहिलं जाईल की ठाकरे कुटुंबाने फर्स्ट टाईम म्हणजे पहिल्यांदा काँग्रेसचं मतदान केलं आणि ते वर्षा गायकवाडला केलं. त्यामुळे मला असं वाटतं, माझ्या खूप मोठ्या एका सौभाग्यशाली मी स्वतःला समजते की माझ्यासमोर एक अजून एक डोक्यावरच्या कॅपवरती एक मोठा फेदर केप लागणार आहे. ज्याच्यामुळे खूप धन्यवाद द्यायचे त्यांना, कारण वोट करून झाल्यानंतर फोन करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आधीच त्यांनी सांगितलं होतं की मी वर्षाला वोट करणार आहे आणि वर्षा माझी लहान बहीण आहे. ते एक त्याने मेसेज दिला आणि वोट केल्यानंतर सांगणार आणि तुला आम्ही मतदान केलं, जिथं मतदान करतो तिथे विजय निश्चित असतो. मला वाटतं ज्या दिवशी मी जिंकेन त्या दिवशी माझं पण त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना सांगणं की साहेब तुम्ही आशीर्वाद दिला आणि मी जिंकले. खरं तर आदरणीय खरगे साहेबांचे सुद्धा मला धन्यवाद मानायला पाहिजे. आणि मतदान केल्यानंतर सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी फोन करून सांगणं की वर्षा मी तुला मतदान केलेलं आहे आणि तुझा विजय नक्की होणार, जिथे मी मतदान करतो तिथे विजय होतो. खूप खूप म्हणजे अशा म्हणजे ते मला मोठ्या भावासारखे आहेत आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. खरगे साहेब मला वडिलांसारखे आणि अशा मोठ्या व्यक्तींची प्रेम मिळाल्यानंतर ना आशीर्वाद आपल्याला खूप असं वाटतं की जीवनामध्ये जर काही सार्थक आहे तर हे सार्थक आहे असं मला वाटतं. नाही मला कळत नाही की हे प्रशांत किशोरजींनी इलेक्शन आले की जागे कसे होतात ह्यांच्या मागचा बोलता धनी कोण आहे, कारण मी खूप वेळा यांचं इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. हे खूप मॅन्युप्युलेटिंग करणारे आणि हे कोणाचं काम करतात हे जगजाहीर आहे. पण 307 जे ते सांगतात ते कुठल्या आधारावर सांगतात हा माझा पहिला प्रश्न. आज काही लोकांचा सर्वे मला सकाळीच पत्रकाराचा फोन आलेला की 40 सीटा जवळपास महाविकास आघाडी जिंकू शकते. मी मला तर अशी अपेक्षा की यावेळी पूर्णपणे मी तुम्हाला सांगते हे 180 खालीमध्ये येतात की काय. 307 ना आम्ही तर 307 गुन्हा म्हणतो. आम्हाला माहिती 307 गुन्हा काय, तर हाफ मर्डर असतो. कॅमेरा पर्सन कमलेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.